नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण तुळजाभवानीच्या धार्मिक पूजा विधी उपचारातील महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या एका बाबीवर चर्चा करणार आहोत. माळ, पोत आणि परडी, वास्तविक पता हे तिन्ही घटक एकत्रित व्हायला पाहिजे होते, मात्र आपण जो गाळी इतिहास आपला जो विषय आहे त्यामध्ये अगदी विश्लेषण करून अगदी बारकाईनं त्याचा आढावा घेत असतो. त्यामुळं तूर्त आज या भागामध्ये आपण कवड्याच्या माळ्याविषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत. परडी आणि याचे जे दोन भाग असतील ते पुन्हा आपल्याला दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल. हां, पुन्हा एकदा विनंती आपल्याला करतो की अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा, आणि जर आवडले असतील तर त्याला लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील. तर तुळजाभवानी म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपण तिच्या दरबारामध्ये जातो तर त्यावेळेला आपल्याला भक्त असेल, भूते असेल, जोगतीन असेल यांच्या गळ्यामध्ये आपल्याला माळ, पोत, परडी अशा प्रकारचं त्या ठिकाणी किंवा भक्त असतील याच्यामध्ये हे तीन घटक आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पाहत असताना नेमकं मग हे जी कवडी असेल ही कवड्याची माळ का घातली जाते, त्याचं धार्मिक आणि जी काय बाकीचं महत्त्व असेल, ऐतिहासिक महत्त्व असेल हे काय, याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आई तुळजाभवानी म्हणजे साक्षात महालक्ष्मी. तर महालक्ष्मी म्हणजेच ती धनाची देवता आहे. तर धनाच्या देवता साहजिकच आहे की तिला असणारा हार घालणं, धनाच्या देवतेला हार घालणं म्हणजे धन म्हणजेच पैसा, पैशाचा हार घालणे म्हणजे साहजिकच आहे, कवड्याची माळ तिला घातली जाते. आपल्याला माहीत असेल की प्राचीन कालखंडामध्ये भारत असेल, आफ्रिका असेल या भागामध्ये किंवा या देशामध्ये कवडी हे चलन होतो. म्हणजे ज्यावेळेस माणूस चलन म्हणून एखाद्या गोष्टीचा वापर करायला लागला, वस्तूचा वापर करायला लागला, तर त्यावेळेला त्यानं कवडीचा वापर करायला सुरुवात केली. तर साहजिकच आहे की जी कवडी म्हणजे जसं आपण एखाद्या आता महालक्ष्मी बसवतो गौरी गणपतीच्या वेळेला, तर त्यावेळेला सुद्धा आपण पाहतो की जी काही लक्ष्मी असेल तर लक्ष्मीचं आगमन झाल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण जो काही पैशाचा जो वापर त्या ठिकाणी हार घालतो, नोटांचा हार घातलं जातं, वैभवाचं प्रतीक म्हणून त्याला आपण मान देतो किंवा मानतो. तर तशा रीतीनं ही जी कवडी असेल ही कवडी त्या कालखंडामुळं पासून वैभवाचं प्रतीक, धनाचं जे काही प्रतीक असेल तर त्या असणाऱ्या देवतेला त्याचं सजवणं असेल तर तो केला जातो. आणि साहजिकच आहे की ते असणारी माळ असेल तर भक्त मोठ्या भक्तिभावानं आपल्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी घालतात. तर साहजिकच आहे कवडी मग नेमकी आली कुठून की कवडी बनवली कशी जाते बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं. तर कवडी ही जी घटक आहे किंवा कवडी ही जी वस्तू आहे तर ती कवडी शंखाच्या गोगलगाईपासून प्राप्त होते. म्हणजे जी काही समुद्रामध्ये शंखाची गोगलगाय असते वरच्या बाजूला त्या गोगलगायचं जे कवच आहे तर त्या कवच म्हणजेच आपली असणारी कवडी आहे. इंग्रजीत त्याला मणिकवरी म्हटलं जातं. हे मणिकवरी पैशाचं असणारं जो काही कवडी असेल तर त्याला मणिकवरी अशा प्रकारचा शब्द आहे. तर या कवडीमध्ये जे ढोबळमानानं जर आपण त्याचे प्रकार पाहिले तर त्यामध्ये पहिलं आहे दही कवडी, सगुणी कवडी, आणि त्यानंतर आज तिसरा घटक आहे किंवा तिसरा प्रकार आहे भवानी कवडी. मात्र तुळजापूरमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो तर तुळजापूरमध्ये फक्त अंबुकी कवडी म्हणता येईल, तर त्या अंबुकी कवडीचा वापर इथं केला जातो. आता त्या अंबुकी कवडीमध्ये आपण जर बघितलं तुळजापूरचा विचार करूया आपण तर त्याच्यामध्ये एकमुखी कवडी म्हणजे ती जी काही कवडीचा पृष्ठभाग असेल एकमुखी कवडी, पंचमुखी कवडी याचा वापर केला जातो, आणि जी साधी कवडी असते तुळजापूरमध्ये अंबुकी कवडीमधली साधी तर ती येरमाळ्याच्या येडायला तिथं वापरतात. त्यामुळं हा जो काही कवड्याची जी काय माळ असेल तर ती कवड्याची माळ त्या ठिकाणी तयार केली जाते. तर हा घटक पाहत असताना मग आपण जो कवड्याची माळ बनवली जाते तर त्या कवड्याच्या माळेचा आपण ज्यावेळेस आढावा घेतो तर ती कवड्याची माळ कशी बनवली जाते याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ज्यावेळेस नवरात्र येते तर त्यावेळेला ही जी काही कवड्याची माळ असेल तर त्याच्याकरता कवड्या चेन्नई असेल, अलीकडे मुंबईहून कवड्या मागवायला लागलेत, आणि त्याचा जो असणारा गोप असतो जो लाल आपण पाहतो तर तो त्याचा जो वाक असेल तो कलकत्ता या ठिकाणी मागवला जातो. तर घरोघरी हा जो व्यवसाय असेल हा व्यवसाय आपल्याला चालताना आढळून येतो. म्हणजे गृहउद्योग म्हणून सुद्धा याच्याकडं इथली जी काही मंडळी पाहतात, त्यामुळं ज्यावेळेस आपण त्यांच्या घरी गेलो आणि कवडे कशी बनवतात कवड्याची माळ हे पाहिल्यानंतर म्हणजे हा जो बाजूचा गोप असेल तर तो गोप आहे, त्याच्यानंतर कवडी आपल्याला त्या ठिकाणी घुंपायची आहे तर त्याच्यामध्ये जी काही गॅप असतो मधल्या बाजूचा तर त्या मधल्या बाजूचा गॅप भरून निघावा आणि पटकन ती चिटकावी म्हणून पेपराचा लगदा जो असेल पेपर ओला केला जातो आणि त्याच्यामध्ये खोचून ते बसवलं जातं आणि मग सुईनं
जी काही कवडी असेल ती सुईने कवडी त्याच्यामध्ये अडकवली जाते. तर तुळजापूरमध्ये हा जो व्यवसाय असेल हा व्यवसाय अतिशय व्यवस्थितपणे चालताना आपल्याला आढळून येतो. याच्याकरता आपण पाहिलं की हे जे गृहउद्योग चालत असताना जर एकेरी माळ असेल तर त्याच्याकरता 10 रुपये मोबदला त्यांना मिळतो. सगळं काही मटेरियल जे असेल त्याचं जे काही साहित्य लागणार आहे मग तो कवडी असेल त्याच्यावरचा गोप असेल सुई दोरा जे काय असेल तर तो दुकानदार देतो. तर त्याच्या मोबदला म्हणून एकेरी कवडी असेल एकेरी कवडीची माळ त्याला 10 रुपये दिले जातात आणि दुहेरी असेल तर त्याला 20 रुपये दिले जातात. म्हणजे एक स्त्री एक दिवसामध्ये साधारणतः 20 ते 25 जी माळा असतील तर त्या माळा बनवतात असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. तर हा एक छान अशा प्रकारचा गृहउद्योग. तर ही कवडी ज्यावेळेस दुकानात आपण जातो तर त्यावेळेला तिच्या असणाऱ्या क्वालिटी म्हणता येईल आपल्या दर्जानुसार आपल्याला 60 रुपयेपासून ते 100 रुपयेपर्यंत किंवा किती पदराची माळ आहे याच्यावर त्याची किंमत त्या ठिकाणी साधारणतः 100 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे. तर कवड्याची मग त्याच्यातली असणारी संख्या किती आहे कवड्याची हा घटक इथं महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये 51 कवड्याची असेल 52 कवड्याची 64 कवड्याची 108 कवड्यांची माळ काही जण दुहेरी माळसुद्धा बनवतात. तर हे 51 म्हणजेच काय तर 51 ही शक्तिपीठांची संख्या आहे. जगामध्ये 51 शक्तिपीठ आहेत तर त्याचं हे प्रतीक आहे. 52 का बनवतात हे थोडंसं वेगळा भाग आहे. मात्र 64 कवड्याची माळ असावी असं मात्र या ठिकाणी मी सुद्धा आवर्जून सांगेन. कारण का की ही जी काही देवी असेल ही देवीला पार्वती स्वरूप म्हटलं जातं. तर ही पार्वती म्हणजेच तिच्यासोबत असणारी जी योगिनी आहे तर योगिनींची संख्या 61 आहे आणि म्हणून 64 कला जसं म्हणता येईल आपल्याला या असणाऱ्या योगिनीची 64 कला. तर त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणात 64 कवड्यांची माळ बनवावी असा माझासुद्धा आग्रह आहे आणि जास्तीत जास्त लोक ती बनवतात. तर त्यानुसार जर आपल्याला छोट्या कवड्याची एक माळ बनवली जाते तर ती कवड्याची माळ आहे मूर्त्यासाठी बनवतात. छोटी जर शिवरायांची आता अलीकडे घालतायत किंवा आणखी काही मूर्त्याला माळ घालायची असेल तर त्या असणाऱ्या छोट्या कवड्यांची संख्या 28 असते. हाही घटक इथं महत्त्वाचा आहे. आणि जर लक्ष्मीपूजनामध्ये आपण पाहतो की मोठ्या कवड्या असतात राखाडी रंगाच्या कवड्या तर राखाडी रंगाची मोठी जी कवडी आहे तिला सागरलक्ष्मी म्हटली जाते. ही सागरलक्ष्मी आपण पाहिलं की ज्यावेळेस पूजा असते लक्ष्मीपूजन असतं तर लक्ष्मीपूजनामध्ये या सागरलक्ष्मी कवडीचा वापर केला जातो. आणि तंत्रशास्त्राच्या ज्यावेळेस आपण आढावा घेतो कारण आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस शाक्त संप्रदाय म्हणजे देवी म्हणजे शाक्त संप्रदायाचं प्रतीक आहे आणि शाक्त संप्रदायामध्ये वेगळ्या प्रकारच्या तंत्रविद्या चालतात. या तंत्रविद्यामध्ये पिवळ्या कवडींना महत्त्वाचं स्थान असून ती तिजोरीत ठेवल्यानंतर आपल्याला धनलाभ होतो अशी त्यांची भावना आहे. म्हणजे शास्त्र वेगळं आहे विज्ञान वेगळं आहे आणि हे जी काय असणार धर्माचं जी काही मांडणी असते तर ती याच्यामध्ये पिवळी कवडी आपल्याला लाभदायक आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण पाहिलं की घरोघरी हा व्यापार तर चालतोयच आणि ह्याची लगबग आता मोठ्या प्रमाणात चाललेली असते. आता पुढं आपण पाहिलं की ज्यावेळेस आपण या कवड्याचा वापर फक्त इथंच गळ्यामध्ये केला अशातला भाग नाही आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं सारेपाट खेळला जातो तर सारेपाटामध्ये सुद्धा या जी काही कवडी असेल त्या कवडीचा वापर तिथं केला जातो आणि म्हणतात की बाबा माझी कवडी उलटी पडली सुलटी पडली असाही भाग त्या ठिकाणी घेतो आपण. आणि ज्यावेळेला आपण पाहिलं की कवडी नावाचं एक सोलापूर परिसरामध्ये गावसुद्धा आहे कवडी. तर ह्या कवडीचा आढावा घेत असताना आपण दुसरा एक महत्त्वाचा भाग घेऊया की कवडीचा वापर महाराष्ट्रातच होतो असं नाही आहे. आंध्र प्रदेशामध्ये विवाहानंतर वधू पित्याला कवडी देण्याचा त्या ठिकाणी प्रथा आहे. ओरिसामध्ये सुपारीऐवजी जे आपण सुपारी खेळतात नवीन नवरा नवरी वधूवानीवर तर त्यावेळेला सुपारीऐवजी कवडी देतात किंवा कवडी खेळली जाते. पंजाबमध्ये चरखा देतात वधूला आणि त्या चरख्याला कवडीचं चिटकावून त्याचा साज जो असेल त्याला सजवलेला असतो. आणि राजस्थानमध्ये नववधू असते तर त्या मस्तकी कवडी सोडली जाते. म्हणजे याचा अर्थ कवडी हे जे प्रतीक आहे धनाचं प्रतीक आहे शुभतेचं प्रतीक आहे धनाची देवता आहे आणि तिचं असणारं चलन आणि म्हणून कवडीचा इथं वापर केला जातो. दुसरा मुद्दा कवडी ही योनिसदृश्य आहे स्त्रीच्या योनिसदृश्य तिचा आकार आहे आणि म्हणून सृजनशीलतेचं प्रतीक म्हणून सुद्धा कवडी आपण इथं वापरताना दिसून येतो. आणि त्यामुळं आपण महाराष्ट्रामध्ये कवडी जसं सरळ घालतो आंध्र प्रदेशमध्ये माळेला कवडी उलटी घातली जाते. हा एक भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण या कवड्याचा विचार करतो तर याला प्राचीन अशा प्रकारची परंपरा आहे. तर त्या परंपरेमध्ये ज्यावेळेस आपण काही बकरीचा आढावा घेतला तर त्या बकरीमध्ये शिवरायांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ होती असं सांगितलं जातं. आणि अलीकडं तानाजी मालुसरेंचे जे वंशज आहेत तर त्या वंशांनी ज्यावेळेस तो सिंहगड त्याचं जिंकायला गेला होता तर त्या सिंहगडाच्या वेळेला त्याच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ होती. तर ती कवड्याची माळ आजसुद्धा त्यांचे जे वंशज आहेत ते वंशज आपल्याला दाखवताना तिथं दिसतात. तर हा विधीपूर्वक कवड्याची जी माळ असेल कवड्याची माळ गळ्यामध्ये घालणे हा एक विधी असतो तुळजापूरमध्ये.
आणि ती कवडीची माळ त्या ठिकाणी घातली जाते. जसं पोत परडी असते तर त्याच्यासोबतच ही माळ घातली जाते. तिथले जे पुजारी असतील तुम्हाला समारंभपूर्वक किंवा विधीपूर्वक कवडीची माळ तुमच्या गळ्यामध्ये तिथे घालतात आणि त्यानंतर जो पोत परडी त्यात तुम्हाला देतात. तर अशा रीतीनं ही कवड्याची माळ जी असेल, राजा असो किंवा रंक, ह्या असणाऱ्या तुळजापुरुष दरबारामध्ये ज्यावेळेस आपण कवड्या घातलेला माणूस पाहिला, कवड्या घातलेला भक्त जर पाहिला, मग तो कुणी असो, तर त्याचं जे प्रतीक आहे, त्याचं वैभव जे असेल, ते वैभव निश्चितच ते वैभव अतिशय वेगळं आहे. आणि म्हणून तुळजाभवानीच्या दरबारात किंवा तुळजाभवानीच्या पूजेमध्ये या असणाऱ्या कवड्याला, त्याच्या माळाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील आपल्याला माळ पोत परडीचे, ते पाहायला विसरू नका. याच्याकरता ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद.